नमस्कार, अशीच रस्मीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला मस्तपैकी काळ्या वाटाण्याची आमटी बनवायची, एकदम झणझणीत आणि कटवाली। तर हे एक वाटी काळे वाटाणे घेतलेले मी सकाळी निवडले, स्वच्छ धुतले आणि भिजत ठेवले। भिजत ठेवले म्हणजे बुडेपर्यंत, बुडून पण एवढं पाणी वरती ठेवायचं त्याचं, कारण हे फुलतात ना। दिवसभर तसेच भिजत ठेवले आणि संध्याकाळी त्याचं पाणी काढून टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतले परत आणि कुकरला लावले। ते त्याच्यामध्ये मीठ वगैरे काय टाकलं नाही, एक चार वाट्या पाणी टाकलं, चार ते पाच वाट्या, आणि सहा ते सात शिट्ट्या काढून घेतल्या। कारण कसं माहिती आहे का, काळे वाटाणे आहेत ना, शिजायला खूप वेळ लागतो। असे शिजवून घेतलेत। आपल्याला आमटी करायची आहे, जी उसळ करायची असली ना तर पाणी थोडं कमी ठेवायचं आणि आटवून घ्यायचं पाणी। आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं, मस्त तर्रीदार आमटी करायची आपल्याला। तेल थोडं प्रमाण जास्त तेलाचं, आणि कसं माहिती काय, आपण याच्यामध्ये ना कुठलंच वाटण वगैरे टाकणार नाही, फक्त कांदा लसूण मसाला मिरची पावडर याच्यामध्येच करणार आहे। हा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटण टाकू शकता आपल्या आवडीवरती। आता मोहरी टाकूया अर्धा चमचा, हे कांदा आणि टोमॅटो घेतले एक एक, त्याच्यात मी पहिलंच मीठ घेतलेले टाकून घ्यायचे आपल्याला। वाटण टाकूनच शक्यतो करतं उसळ किंवा आमटी, पण मी ही बिना वाटणाची करणार आहे। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण मी घेतली नाही, कारण आमचा कांदा लसूण मसाला असतो ना त्यात सगळं असतं। कढीपत्ता टाकूया चार पाच पाणी, हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं तेलावर। कांदा आपला बऱ्यापैकी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलं। आता हळद टाकूया अर्धा चमचा, आणि हा आमचा घरगुती गरम मसाला पावडर ही टाकायची अर्धा चमचा। त्याच्यामध्ये वाटण म्हणजे काय असतं, आपण कांदा खोबरं भाजून घेतो, आलं लसूण कोथिंबीर आणि अख्खा मसाला, हे वाटण असतं। आपल्याला पाहिजे तर आपण टाकू शकतो काश्मीरी मिरची पावडर एक ते दीड चमचा। आमची घरची काश्मीरी मिरची लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामुळं कलर बहुत छान आले। आता कांदा लसूण मसाला टाकूया, आपल्या आवडीनुसार टाकायचं। जसं आपण तिखट खात असेल ना त्याप्रमाणे टाकायचं। मी दोन चमचे टाकते, सगळं परतून घ्यायचं कांदे। आता वाटण जर आपण केलेलं असतं ना तर आपण तेलामध्येच परतून घ्यायचं असतं, वाटण नाही। असं खूप छान लागते, थोडीशी पातळ ठेवायची, मस्त लागते भाताबरोबर वाटले। आता हे ओतून घ्यायचे आपल्याला शिजवून घेतलेले वाटाणे। थोडासा आपल्याला रस्सा वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा हे आपल्याला उकळून घ्यायचे मध्यम आचेवर एक सात ते आठ मिनटं, गॅस मध्यम ठेवायचे आपल्याला। आता सात ते आठ मिनटं झालेले आहेत, आपण मध्यम आचेवरती आमटी उकळत ठेवली होती, मस्त झाले। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला। मस्त झाले बघा, याच्यामध्ये आपण वाटण वगैरे काही सुद्धा टाकलेलं नाही। आता काढून घ्यायचे आपल्याला, आपली आमटी तयार झालेली आहे काळ्या वाटाण्याची, मस्त झाली बघा।
अगदी झणझणीत आणि अगदी तर्रीदार आमटी तयार झाली काळ्या वाटण्याची. पूर्वी आमटी भाताबरोबर, सफेद भाताबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाकरीबरोबर एकदम मस्त लागते. आणि सिंपल आहे, वाटण वगैरे आपण काहीच टाकलेलं नाही. तर नक्की तुम्ही पण करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.